नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर क्लास 9 मध्ये ज्योमेट्री या सब्जेक्ट मध्ये आपण चॅप्टर नंबर 3 सुरू केलेला होता ट्रायंगल्स। या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.2 कंप्लीट केलेला आहे। आपण जर तो व्हिडिओ मिस केला असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। आज आपण पाहूया आयसोसेलस ट्रायंगल थेरम काय असतो हे आपण इथे प्रूव्ह करूया स्टेप बाय स्टेप। त्यापूर्वी सांगू इच्छितो की जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि या मित्रांना शेअर करा। चला बघूया थेरम काय म्हणतो आपला हा आयसोसेलस ट्रायंगल थेरम काय आहे। आपल्याला माहित आहे की आयसोसेलस ट्रायंगल म्हणजे असा ट्रायंगल ज्यामध्ये दोन साइड्स इक्वल असतात। तर थेरम काय आहे, इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉंग्रुएंट देन द अँगल अपोजिट टू देम आर कॉंग्रुएंट। मग जर एखाद्या ट्रायंगलच्या दोन साइड्स कॉंग्रुएंट असतील तर त्या साइडचे अपोजिट अँगल सुद्धा कॉंग्रुएंट असतात हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। तर हे जे स्टेटमेंट आहे इफ पासून देन पर्यंतचं हे जे स्टेटमेंट आहे हे गिव्हन स्टेटमेंट आहे आणि देन नंतरचं जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। आपल्याला काय दिलेलं आहे, एका ट्रायंगलच्या दोन साइड्स कॉंग्रुएंट दिलेले आहे, म्हणजे एक आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करावं लागेल ज्यामध्ये आपण दोन साइड्स कॉंग्रुएंट दाखवू। मग आपण इथे एक ट्रायंगल ड्रॉ करूया। हा एक मी इथे ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे असा, या ट्रायंगलला मी नाव देतो ए बी सी, याला आपण नाव देऊया ट्रायंगल ए बी सी। ठीक आहे, ए बी सी या ट्रायंगलमध्ये या दोन साईड ज्या आहेत त्या मी इथे कॉमन सेम दाखवलेल्या आहेत, कॉंग्रुएंट दाखवलेल्या आहेत। आता काय करायचं, इथे आपल्याला एक लिहावं लागेल आधी गिवन। आता आपल्याला काय इथे गिवन आहे ते आपण इथे लिहूया। गिव्हन काय आपल्याला, एक ट्रायंगल असा आहे ज्याच्या दोन साइड्स कॉंग्रुएंट आहे, हे गिव्हन आहे। मग आपण इथे काय लिहूया, इन ट्रायंगल, इन ट्रायंगल ए बी सी ए बी कॉंग्रुएंट ए सी। ठीक आहे, आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की या ही जी कॉंग्रुएंट साइड्स आहे यांचे ऑपोजिट अँगल, म्हणजे ए बीचा ऑपोजिट अँगल कोणता झाला, हा अँगल सी झाला, आणि साइड ए सीचा ऑपोजिट अँगल झाला हा अँगल बी, हे दोन अँगल कॉंग्रुएंट असतात हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे। आता मी इथे डिफरंट सिम्बॉल यूज केलेलं आहे कारण आता आपल्याला माहीत नाही की हे कॉंग्रुएंट आहे, हे आपण प्रूव्ह करणार आहोत। म्हणून आपण इथे लिहूया टू प्रूव्ह। आता काय प्रूव्ह करायचं आपल्याला, अँगल बी कॉंग्रुएंट अँगल सी, म्हणून इथे लिहूया अँगल बी कॉंग्रुएंट अँगल सी, हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे। मग हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन करावं लागेल। कन्स्ट्रक्शन काय करू, आपण हा जो अँगल ए आहे याचा बायसेक्टर काढू, हा झाला अँगल एचा बायसेक्टर जो या बी सी साइडला पॉईंट बी मध्ये इंटरसेक्ट करतो, म्हणून इथे घेऊया पॉईंट बी। आता इथे हा अँगल आणि हा अँगल हे अँगल सेम झालेले आहेत। ठीक आहे, इथे मी सेम सिम्बॉल दाखवून देतो, असं हे दोन्ही अँगल आता इथे सेम झालेले आहेत। मग आपण जे कन्स्ट्रक्शन केलं ते इथे लिहूया कन्स्ट्रक्शन। कन्स्ट्रक्शन आपण काय केलेलं आहे, तर ड्रॉ बायसेक्टर ऑफ अँगल ए, सो वी राईट हियर ड्रॉ बायसेक्टर ऑफ अँगल ए, ड्रॉ बायसेक्टर ऑफ अँगल ए विच, तो काय करतो बायसेक्टर या बी सी साइडला पॉइंट डी मध्ये इंटरसेक्ट करतो, विच इंटरसेक्ट बी सी ऍट पॉइंट डी। ठीक आहे, हे इथपर्यंत समजलं तुम्हाला। आता आपल्याला करायचं आहे प्रूफ, म्हणून आपण इथे लिहूया प्रूफ। आता बघा या अँगल बायसेक्टरमुळे काय झालेलं आहे, इथे दोन ट्रायंगल तयार झालेले आहे, एक ट्रायंगल हा ए बी डी आणि दुसरा हा ट्रायंगल ए सी डी। जर हे दोन ट्रायंगल आपण कॉंग्रुएंट दाखवले तर अँगल बी आणि अँगल सी कॉंग्रुएंट होऊ शकतात। मग आपण लिहूया इथे इन ट्रायंगल ए बी डी अँड ट्रायंगल ए सी डी, या दोन ट्रायंगलमध्ये कोणते एलिमेंट सेम आहे, तर ही जी साईड आहे या साईड सोबत सेम आहे, म्हणून आपण लिहू इथे सेक ए बी कॉंग्रुएंट सेक ए सी। ठीक आहे, दुसरा एलिमेंट कोणता आहे, हा जो अँगल आहे अँगल बी ए डी हा अँगल सी ए डी सोबत कॉंग्रुएंट राहील। ठीक आहे, हे तर आपल्याला इथे गिवन दिलेलं आहे, म्हणून आपण इथे गिवन लिहू।
दूसरा क्या है एंगल, या एंगल से नाम क्या है बी ए डी, एंगल बी ए डी कॉमराड एंगल, या एंगल से नाम सी ए डी, एंगल सी ए डी। हे कशावर म्हणतो आपण, हे कंस्ट्रक्शनवर म्हणतो। कंस्ट्रक्शन मध्ये आपण म्हटलेलं आहे की हा जो ए डी आहे हा अँगल एचा बायसेक्टर आहे, म्हणजे अँगल एचे दोन इक्वल पार्ट केलेले आहेत त्याने। आणि तिसरा असा एक एलिमेंट अजून पाहिजे आपल्याला, तर ह्या दोघ हा ही जी साईड आहे ए डी ही दोघांची कॉमन साईड आहे, मग ती कॉमन दाखवू आपण। काय लिहू मग आपण इथे, सेग ए डी कॉमराड सेग ए डी, आणि याचा रिझन लिहू इथे कॉमन साईड, ठीक आहे। देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, ट्रायंगल ए बी डी कॉमराड ट्रायंगल ए सी डी, इथे कोणती टेस्ट लागली, यस ए यस साइड अँगल साइड, आपण इथे लिहू यस ए यस टेस्ट वरून आपण हे म्हणू शकतो। मग हे दोन ट्रायंगल जर कॉमन झाले, त्याचे बाकीचे जे एलिमेंट्स आहेत ते सुद्धा कॉमन होईल, म्हणजे हा अँगल बी अँगल सी सोबत कॉमन होईल। देअरफॉर आपण लिहू शकतो अँगल बी कॉमराड अँगल सी, आणि इथे लिहू आपण सी ए सी टी, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉमराड ट्रायंगल, अशा प्रकारे हे आपल्याला इथे प्रूव करता येईल। नेक्स्ट बघूया कन्वर्स ऑफ आयसोसेलस ट्रायंगल थेरम। आता जो आपण थेरम बघितला त्याचा कन्वर्स काय, त्याच्या उलट काय होऊ शकते, इफ टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉंग्रड देन द साइड ऑपोजिट टू देम आर कॉंग्रड। जर एखाद्या ट्रायंगलचे दोन अँगल जर कॉंग्रड असतील तर ते जे अँगल्स कॉंग्रड आहेत त्यांच्या ऑपोजिट साइड सुद्धा कॉंग्रड असतात, हे आपल्याला प्रूव करायचं आहे। हे ई पासून देन पर्यंतचे जे स्टेटमेंट आहे हे आपलं गिव्हन स्टेटमेंट आहे। मग यानुसार आपल्याला एक ट्रायंगल ड्रॉ करावं लागेल ज्यामध्ये आपण त्याचे दोन अँगल्स कॉंग्रंट दाखवू। मग आपण इथे एक अँगल ड्रॉ करूया, सॉरी ट्रायंगल ड्रॉ करूया। हा एक मी ट्रायंगल इथे ड्रॉ केलेला आहे, आणि या ट्रायंगलला आपण नाव देऊ इथे पी क्यू आणि आर, आणि इथे हे जे दोन अँगल आहे हे आपण इथे कॉंग्रंट दाखवू अशा प्रकारे, म्हणजे अँगल क्यू कॉंग्रंट अँगल आर झालेला आहे। मग याच्यावरून आपण गिव्हन स्टेटमेंट काय लिहूया, काय गिव्हन होईल आपल्यासाठी इथे, आता एका ट्रायंगल मध्ये दोन अँगल कॉमन दाखवू, तर आपण काय लिहू इथे आता, इन ट्रायंगल पी क्यू आर, इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल क्यू कॉंग्रंट अँगल आर, हे आपलं गिव्हन स्टेटमेंट आहे। आणि आता आपल्याला इथे प्रूव काय करायचं आहे, मग आपण लिहूया इथे टू प्रूव। काय प्रूव करायचं आहे आपल्याला, की या दोन अँगलचे ऑपोजिट साईड सेम असतात, म्हणजे अँगल आरचे ऑपोजिट साईड पी क्यू आहे, अँगल क्यूची ऑपोजिट साईड पी आर आहे, या दोन साईड्स कॉमराड आहे हे आपल्याला प्रूव करायचं आहे। मग आपण इथे लिहूया पी क्यू कॉमराड पी आर, हे आपल्याला प्रूव करायचं आहे। मग यासाठी आपण एक कन्स्ट्रक्शन करूया। कन्स्ट्रक्शन काय करायचं आपल्याला, की इथे जो अँगल पी दिलेला आहे त्याचा आपण बायसेक्टर काढू, जसं मागील थेरममध्ये आपण केलेला होता। तर आता काय करूया, इथे अँगल पीचा बायसेक्टर काढू अशा प्रकारे, जो या क्यू आरला पॉईंट एम मध्ये इंटरसेक्ट करेल, इथे लिहूया आपण पॉईंट एम। आता बायसेक्टरमुळे हा अँगल आणि हा अँगल आता सेम झालेले आहे, ठीक आहे। म्हणून इथे लिहूया आता आपण ड्रॉ बायसेक्टर ऑफ अँगल पी विच इंटरसेक्ट विच इंटरसेक्ट विच इंटरसेक्ट क्यू आर ऍट पॉइंट यम, ठीक आहे। आता इथे बघा, या बायसेक्टरमुळे इथे दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत, ट्रायंगल पी क्यू यम आणि ट्रायंगल पी आर यम। जर हे दोन ट्रायंगल आपण कॉंग्रेट दाखवले तर त्याचे बाकीचे एलिमेंट सुद्धा कॉंग्रट होतील, म्हणजे पी क्यू कॉंग्रट पी आर होऊ शकते। मग हे दोन ट्रायंगल कॉंग्रट आपल्याला दाखवावं लागेल, त्यासाठी आपल्याला कमीत कमी तीन एलिमेंट्स पाहिजे। या ट्रायंगलचे हे दोन अँगल या ट्रायंगलच्या दोन करस्पॉन्डिंग अँगलसोबत कॉंग्रट आहे, तिसरा एलिमेंट आपल्याला दिलेला नाही आहे, तर तिसरा एलिमेंट ही साईड घेता येईल आपल्याला, कारण ही पी एम साईड जी आहे ती या ट्रायंगलची पण आहे आणि या ट्रायंगलची पण आहे। म्हणून आपण इथे लिहूया प्रूफ, तो विल राईट हिअर नाव प्रूफ। काय लिहू आता इथे, इन ट्रायंगल पी क्यू एम, इन ट्रायंगल पी क्यू एम अँड ट्रायंगल पी आर एम, या दोन ट्रायंगलमध्ये काय सारखं आहे,
एंगल क्यू कॉन्ग्रुएंट एंगल आर हे आपल्याला दिलेला आहे, ठीक आहे। दुसरे काय होईल, एंगल या एंगलचं नाव काय आहे, एंगल क्यू पी एम, एंगल क्यू पी एम कॉन्ग्रुएंट एंगल, या एंगलचं नाव आर पी एम, आर पी एम हे कशावरून म्हणतो आपण, ते आपण म्हणू शकतो कन्स्ट्रक्शन वरून, म्हणून इथे लिहूया ते रिझन। आणि तिसरं जे आहे ती ही साईड आहे कॉमन, म्हणून आपण इथे लिहूया पी एम कॉन्ग्रुएंट पी एम, आणि याचं रिझन आहे कॉमन साईड, ठीक आहे। आता हे जे दोन ट्रायंगल आहे हे कॉन्ग्रुएंट होतील, जेव्हा आपण लिहूया इथे ट्रायंगल पी क्यू एम कॉन्ग्रुएंट ट्रायंगल पी आर एम। आता ही कोणती टेस्ट लागली, अँगल अँगल साईड टेस्ट, म्हणजे ए एस टेस्ट, ठीक आहे। आता हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट झाले तर याचे बाकीचे एलिमेंट्स कॉन्ग्रुएंट होईल, म्हणजे ही जी पी क्यू साईड आहे आणि पी आर साईड आहे दोन्ही कॉन्ग्रुएंट होईल। जरपूर आपण लिहू इथे पी क्यू कॉन्ग्रुएंट पी आर, आणि इथे रिझन लिहूया सी एस सी टी करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल। नेक्स्ट बघूया प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल। म्हणजे आपल्याला इथे एक थेरम दिलेला आहे, काय दिलेला आहे, इफ द एक्यूट अँगल्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल हॅव मेजर्स 30 डिग्री अँड 60 डिग्री। म्हणजे एक राईट अँगल ट्रायंगल आहे त्याचे जे दोन एक्यूट अँगल असतात त्याचे मेजर 30 डिग्री आणि 60 डिग्री आहे, तर हे इथपर्यंत जे स्टेटमेंट आहे ते आहे आपलं गिव्हन स्टेटमेंट, इफ पासून इथं देनपर्यंतचं स्टेटमेंट गिव्हन आहे। मग या गिव्हन स्टेटमेंटवरून आपल्याला एक डायग्राम ड्रॉ करावा लागेल जिथे आपण एक राईट अँगल ट्रायंगल काढूया, ठीक आहे। तर इथे आपण एक राईट अँगल ट्रायंगल काढूया, असा हा झाला एक राईट अँगल ट्रायंगल, याला आपण एक नाव देऊन देऊया ए बी सी, ठीक आहे। याला आणि याला नाव दिलं आपण ट्रायंगल ए बी सी, ठीक आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणतेही नाव घेऊ शकता। आता यामध्ये एक अँगल आपल्याला दाखवावा लागेल 90 डिग्री, कारण हा राईट अँगल ट्रायंगल आहे, अँगल बी झाला 90 डिग्री, हा घेऊया आपण अँगल हा झाला 30 डिग्री आणि हा अँगल झाला इथे 60 डिग्री। मग याची आपल्याला इथे माहिती द्यावी लागेल गिव्हनमध्ये, गिव्हन काय आहे आपल्याला, ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इक्वल टू 90 डिग्री, अँगल ए इक्वल टू 60 डिग्री आणि अँगल सी इक्वल टू 30 डिग्री हे आपल्याला इथे गिवन आहे। आता आपल्याला प्रूव काय करायचं आहे, द लेंथ ऑफ द साईड ऑपोजिट टू 30 डिग्री इज हाफ द लेंथ ऑफ हायपोटेन्यूज। 30 डिग्री अँगल हा सी आहे, याची ऑपोजिट साईड कोणती आहे ए बी, या ए बीची जी लेंथ आहे हायपोटेन्यूज झाला ए सी, ए सीच्या हाफ राहते, हे आपल्याला प्रूव करायचं आहे। म्हणून आपण इथे लिहूया टू प्रूव, काय प्रूव करायचं आपल्याला, ए बी इक्वल टू, ए बी इक्वल टू 1/2 ए सी हे आपल्याला इथे प्रूव करायचं आहे। आता हे प्रूव करण्यासाठी आपण एक कन्स्ट्रक्शन करूया, तर कन्स्ट्रक्शन काय करायचं, ही जी साईड आहे म्हणजे ए बी साईड जी आहे ती पॉईंट डी पर्यंत एक्सटेंड करायची, अशा पद्धतीने एक्सटेंड करतो म्हणून याला आपण आता डॉटेडनी दाखवूया। अशा प्रकारे एक्सटेंड केली आणि इथे पॉईंट डी घेऊ आणि डी आणि सीला जॉईन करायचं किंवा ड्रॉ आपण म्हणू, ठीक आहे। इथे एक पॉईंट घेऊया आपण, त्याचं नाव राहील इथे डी पॉईंट। आता ही डी पॉईंट असा घ्यायचा की जेवढी लेंथ ए बीची आहे तेवढीच लेंथ बी डीची राहील। मग आपण काय लिहू इथे, एक्सटेंड एक्सटेंड ए बी टू पॉईंट डी सच दॅट, अशा प्रकारे एक्सटेंड करायची आहे सच दॅट ए बी इक्वल टू बी डी, ए बी आणि बी डी सेम राहील, अँड जॉईन डी सी, सी आणि डीला जॉईन करायचं। आता इथे बघा आपण काय म्हटलेलं आहे, ही आता ही ए बी आणि ही बी डी ह्या दोन्ही साईड आता सेम झालेल्या आहेत, ठीक आहे। मग हा जर राईट अँगल आहे
हा सुद्धा काय म्हणजे राइट एंगल होईल, कारण हे लिनियर पेयर फॉर्म करते, हा सुद्धा राहील राइट एंगल। तर आपल्याला जे प्रूव करायचे आहे ते कसं प्रूव करू, आता इथे आपण दोन ट्रायंगल फॉर्म केलेले आहेत, एक झाला ट्रायंगल एबीसी राइट एंगल ट्रायंगल, दुसरा राइट एंगल ट्रायंगल झाला सीबीडी किंवा डीबीसी। या दोन राइट एंगल ट्रायंगल मध्ये तुम्ही बघितलं ही जी साइड आहे या साइड सोबत कॉन्ग्रुएंट आहे, हा एंगल सोबत कॉन्ग्रुएंट आहे, आणि ही जी बीसी साइड आहे ही कॉमन आहे, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होऊन जाईल। हे दोन ट्रायंगल आपण आधी कॉन्ग्रुएंट दाखवूया, म्हणून आपण लिहू इथं प्रूफ, ठीक आहे। तर काय लिहू आपण आधी, इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी बी सी, या दोन ट्रायंगलमध्ये काय सेम आहे, ए बी कॉन्ग्रुएंट बी डी, हे कशावरून म्हणतो आपण, कन्स्ट्रक्शनवरून म्हणू शकतो, ठीक आहे। त्यानंतर हा अँगल, या अँगलचं नाव ए बी सी, अँगल ए बी सी, अँगल ए बी सी इक्वल टू राहील कॉन्ग्रुएंट राहील अँगल याच्यासोबत डी बी सी सोबत, डी बी सी याचं रिझन आपण लिहूया इच राईट अँगल, प्रत्येक अँगल हा राईट अँगल आहे, ठीक आहे। आता तिसरा एलिमेंट हा बी सी साइड घेऊया, दोघांची कॉमन साइड बी सी कॉन्ग्रुएंट बी सी, याचं रिझन काय आहे इथे, कॉमन साइड, ठीक आहे। देअरफोर आपण म्हणू शकतो ट्रायंगल ए बी सी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल कोणता, डी बी सी। आता याच्यासाठी रिझन काय आहे, यस ए यस टेस्ट, ठीक आहे। आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झालेले आहे, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले तर हा जो अँगल ए आहे आणि अँगल डी आहे, हे दोन्ही अँगल सेम होऊन जाईल, म्हणजे दोघीचे इमेज किती आहे, 60 डिग्री आहे, मग हा अँगल सुद्धा 60 डिग्री होऊन जाईल, ठीक आहे। देअरफोर आपण काय लिहू इथे, आता देअरफोर अँगल ए इक्वल टू अँगल डी, ठीक आहे, दॅट इज इक्वल टू किती होऊन जाईल, 60 डिग्री। याचा रिझन काय आहे, सी ए सी टी करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल। मग आता ह्या ट्रायंगलमध्ये बघा, ट्रायंगल बी डी सी मध्ये एक अँगल 90 आहे दुसरा 60 आहे, तर तिसरा अँगल कोणता होऊन जाईल, 30 डिग्रीचा होऊन जाईल। त्यावर आपण लिहू शकतो इथे इन ट्रायंगल बी डी सी अँगल डी बी सी इक्वल टू 90 डिग्री, दुसरा अँगल बी डी सी इक्वल टू 60 डिग्री जो आपण आधी काढलेला आहे, आणि तिसरा तिसरा जो अँगल आहे, देअरफोर अँगल बी सी डी विल बी इक्वल टू 30 डिग्री, ठीक आहे। हे कशावर म्हटलं आपण, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री असते, याच्यावरून आपण हे असं म्हणू शकतो। मग हा जो ट्रायंगल झाला, हा पूर्ण ट्रायंगल ए डी सी जर घेतला, हा 60 60 60 वाला अँगल होईल। त्यावर आपण काय लिहू इथे, इन ट्रायंगल ए डी सी अँगल ए इक्वल टू 60 डिग्री इक्वल अँगल ए इक्वल टू अँगल डी इक्वल टू अँगल ए सी डी, याचं नाव तीन लेटरमध्ये आपल्याला लिहावं लागेल, ए सी डी इज इक्वल टू 60 डिग्री। आता प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा झाला इथे, त्याच्यामुळे हा जो ट्रायंगल आहे हा इक्विलॅटरल ट्रायंगल होईल, म्हणजे तिन्ही साइड याच्या सेम राहील। म्हणून आपण इथे घालू शकतो ए बी सॉरी ए डी इक्वल टू ए सी इक्वल टू सी डी, ही साइड आणि ही साइड तिन्ही साइड सेम राहील। मग ह्या तीन साइड जर सेम झाल्या, आपल्याला माहित आहे की ही जी ए बी आहे या ए डी ची हाफ आहे, आपण काय लिहितो ए डी इज इक्वल टू हाफ ऑफ सॉरी ए बी इक्वल टू हाफ ऑफ ए डी, ही ए बी साइड या ए डी च्या हाफ आहे, हे कशावर म्हटलं आपण, हे कन्स्ट्रक्शनमध्ये आपण सांगितलेलं होतं, ठीक आहे। कन्स्ट्रक्शनमध्ये काय सांगितलं की ए बी इक्वल टू बी डी, त्यावरून आपण म्हणू शकतो ही ए बी या ए डीच्या हाफ आहे। आणि आता काय म्हटलं आपण, ए डी आणि ए सी सेम आहे, ही ए डी आणि ए सी सेम आहे, म्हणून ए डीच्या ठिकाणी आपण ए सी लिहू, दॅट इज इक्वल टू 1/2 ऑफ ए सी, याचं रिझन काय आहे, ए डी इक्वल टू ए सी आहे। तर
अशा प्रकारे आपण हे प्रूव केलेला आहे की 30 डिग्रीच्या समोरची जी साइड आहे ए बी ती या ए सी च्या म्हणजे हायपोटेन्यूजच्या हाफ असते. कळलं? यामध्ये दुसरा एक थेरम आहे, इफ द एक्यूट एंगल्स ऑफ अ राइट एंगल ट्रायंगल हैव मेजर 30 डिग्री एंड 60 डिग्री देन द लेंथ ऑफ द साइड ऑपोजिट टू 60 डिग्री एंगल इज रूट 3/2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूज. या आधीच्या थेरम मध्ये आपण 30 डिग्रीच्या समोरील साइड ही हायपोटेन्यूजच्या हाफ असते ते आपण प्रूव केलं. आता आपल्याला प्रूव करायचं आहे की 60 डिग्रीच्या समोरची जी साइड असते ती हायपोटेन्यूजच्या रूट 3/2 टाइम्स असते हे आपल्याला इथे प्रूव करायचं आहे. मग इथे ई पासून देन पर्यंतचे जे स्टेटमेंट आहे ते गिवन आहे. मग या स्टेटमेंटनुसार आपल्याला आधी एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करावं लागेल. आपण इथे एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करूया. हा झाला एक राईट अँगल ट्रायंगल, ठीक आहे. त्याला आपण नाव देऊया इथे ट्रायंगल ए बी सी. आणि यामध्ये अँगल शो करावा लागेल आपल्याला. हा 90 डिग्री झाला, हा अँगल आहे 30 डिग्री, आणि हा अँगल दाखवू आपण 60 डिग्रीचा, ठीक आहे. आता यानुसार आपल्याला लिहावं लागेल गिव्हन स्टेटमेंट काय आहे. आपलं इथे लिहू गिव्हन काय आहे, आपल्याजवळ एक ट्रायंगल आहे ज्याच्यामध्ये 30 60 डिग्री आणि 90 चे अँगल्स दिलेले आहेत. म्हणून आपण लिहू इथे इन ट्रायंगल, इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इक्वल टू 90 डिग्री, अँगल ए इक्वल टू 60 डिग्री आणि अँगल सी इक्वल टू 30 डिग्री. आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, त्यात लिहूया टू प्रूफ. टू प्रूफ आपल्याला प्रूफ करायचं आहे की 60 डिग्रीच्या समोरची साईड, 60 डिग्रीच्या समोर कोणती साईड आहे, बी सी. म्हणजे बी सीची जी लेंथ आहे ते रूट 3/2 टाइम्स असते कुणाच्या, हायपोटेन्यूजच्या. हायपोटेन्यूज आहे ए सी. आता हे आपण प्रूफ करूया. यासाठी आपण प्रूफ करताना याच्या आधीचं जे प्रूफ आहे त्याचा आपण आधार घेऊया. आपल्याला माहित आहे की 30 डिग्रीच्या समोरची साईड हायपोटेन्यूजच्या 1/2 टाइम्स असते. म्हणून इथे आपण ए बी इज इक्वल टू इन ट्रायंगल ए बी सी, ए बी इज इक्वल टू आपल्याजवळ आहे 1/2 ऑफ ए सी, ठीक आहे. आता काय करा, दोन्ही साईडचा स्क्वेअर करा. देअरफोर आपल्याला मिळेल स्क्वेअरिंग बोथ साईड ए बी स्क्वेअर इक्वल टू 1/2 ए सी स्क्वेअर. हा जो स्क्वेअर आहे हा 1/2 चा पण आहे, ए सी पणचा. 1/2 चा स्क्वेअर राहते 1/4 ए सी स्क्वेअर. देअरफोर आपल्याला काय मिळालं, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 1/4 ए सी स्क्वेअर मिळालं. तर यामध्ये आपण आता पायथागोरस थेरम यूज करूया. पायथागोरस थेरमनुसार काय आहे, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू होते ए सी स्क्वेअर. म्हणून इथे लिहूया बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम काय आहे आपल्याजवळ, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूज स्क्वेअर. हायपोटेन्यूज आहे ए सी, ते झालं ए सी स्क्वेअर. आता काय करा तुम्ही, इथे ही जी आहे ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू इथे कुठं करूया, हाफ 1/4 ए सी स्क्वेअर. देअरफोर 1/4 ए सी, ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर. आता 1/4 ए सी स्क्वेअर आपण राईट साईडला लिहूया. इथं आपण लिहू शकतो फ्रॉम 1, आणि इथे काय करा याला इक्वेशन 1 असं नाव देऊन द्या. 1/4 ए सी स्क्वेअर आपण आता राईट साईडला ट्रान्सपोज करूया. देअरफोर आपल्याला काय मिळेल, इथे बी सी स्क्वेअर इक्वल टू राईट साईडला ए सी स्क्वेअर आहे मायनस 1/4 ए सी स्क्वेअर. आता काय करा, या दोघांचा डिनॉमिनेटर सेम करूया. आता 4 ने ए सी स्क्वेअरला मल्टिप्लाय करा, 4 ए सी स्क्वेअर मायनस ए सी स्क्वेअर 4, तर किती झालं 3/4 ए सी स्क्वेअर. आता दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेऊया. देअरफोर बी सी इज इक्वल टू काय होईल, स्क्वेअर रूट ऑफ 3 इज रूट 3, स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2, आणि ए सी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट झालं ए सी. अशा पद्धतीनं बी सी इज इक्वल टू रूट 3/2 टाइम्स ऑफ ए सी हे आपण प्रूव्ह केलं. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की 60 डिग्रीच्या समोरची साईड ही हायपोटेन्यूजच्या रूट 3/2 टाइम्स असते. कळलं? नेक्स्ट थेरम बघूया. 45 45 90 डिग्रीचा हा थेरम आहे. थेरम काय आहे, इफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर 45 डिग्री 45 डिग्री अँड 90 डिग्री, तर हे इफ पासून 90 डिग्रीपर्यंत म्हणजे देनपर्यंत हे जे स्टेटमेंट आहे हे गिव्हन स्टेटमेंट आहे.
या स्टेटमेंटनुसार आपल्याला एक असा ट्रायंगल ड्रॉ करावा लागेल ज्यात एक 90 डिग्री राहील आणि बाकीचे दोन अँगल 45 डिग्री राहील. म्हणजे हा एक राईट अँगल ट्रायंगल आपण इथे अशा पद्धतीने ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, त्याला आपण नाव देऊया ट्रायंगल एबीसी. ए बी सी हा अँगल बी 90 डिग्री आहे, हा झाला 45 डिग्री आणि हा झाला 45 डिग्री. आता बघा यामध्ये दोन अँगल सेम आहे, 45 डिग्री 45 डिग्री. मग दोन अँगल जर सेम आहे तर हा झाला आयसोसेलस ट्रायंगल आणि एक अँगल 90 डिग्री आहे म्हणजे आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल आहे. मग यामध्ये 45 डिग्रीचे समोर जे ऑपोजिट साईड्स आहेत त्या कॉमन राहील. ही बी सी साईड आणि ही ए बी साईड सेम राहील. ठीक आहे, इक्वल अँगलच्या ऑपोजिट साईड्स कॉमन असतात. आपण इथे डायरेक्ट प्रूफ करूया. आता इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी काय दिलेलं आहे आपल्याला, अँगल बी इक्वल टू 90 डिग्री, अँगल ए इक्वल टू अँगल सी इक्वल टू 45 डिग्री अँड ए बी इज इक्वल टू होऊन जाईल बी सी. ठीक आहे, हे आहे गिवन. आता आपल्याला काय म्हटलं आहे, लेंथ ऑफ इच साईड कंटेनिंग द राईट अँगल इज वन अपॉन रूट टू ऑफ हायपोटेन्यूज. म्हणजे अशा दोन साईड ज्या मुळे राईट अँगल तयार होतो, ही ए बी साईड आणि ही बी सी साईड, या दोन साईडमुळे राईट अँगल तयार झाला. या प्रत्येक साईडचं जे मेजर आहे ते या हायपोटेन्यूजच्या 1/√2 टाइम्स असते, हे आपल्याला प्रूव करायचं आहे. म्हणजे 45 डिग्रीच्या समोरची साईड ही हायपोटेन्यूजच्या 1/√2 टाइम्स असते, हे आपल्याला इथे प्रूव करायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करू, इथे पायथागोरस थेरम यूज करूया. बाय पायथागोरस थेरम काय होईल, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर होईल. म्हणून आपण इथे लिहूया ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर. पण आपला ए बी आणि बी सी या दोन्ही सेम आहे, म्हणजे ए बीच्या ठिकाणी बी सी लिहावा किंवा बी सीच्या ठिकाणी ए बी लिहा. त्यावर आपण लिहू शकतो ए बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. याचं रिझन लिहूया, रिझन काय आहे, ए बी इक्वल टू बी सी दिलेलं आहे आपल्याला. मग 1ab² आणि 1ab² किती ए बी स्क्वेअर होईल, 2ab² म्हणून 2ab² इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. आता रूट इथे 2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, आरएसएसमध्ये ट्रान्सपोज करूया, डिव्हिजन म्हणजे येईल. देअरफोर ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 ए सी स्क्वेअर. आता आपल्याला ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू नाही पाहिजे, आपल्याला ए बीची व्हॅल्यू पाहिजे. मग दोन्ही सेटचं स्क्वेअर रूट घेऊया. देअरफोर ए बी इज इक्वल टू 1/2 स्क्वेअर रूट किती होईल, 1/√2 ए सी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ए सी. अशा प्रकारे आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे की 45 डिग्रीच्या समोरची साईड ही हायपोटेन्यूजच्या 1/√2 टाइम्स असते. दॅट इज आपण काय लिहू शकतो, ए बी इक्वल टू बी सी इक्वल टू 1/√2 टाइम्स ऑफ ए सी. अशा प्रकारे आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे.